शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने अटक केली आहे. कर्नाळा सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांची वाहने यापूर्वीच जप्त करण्यात आली होती. कर्नाळा बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीच्या लढ्याला यामुळे यश आले आहे. कर्नाळा नागरिक सहकारी बँकेत सुमारे 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्याबद्दल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्यास ईडीला तपासाचा अधिकार मिळतो. त्यानुसार ईडीने चौकशी सुरू केली होती. माजी आमदार विवेक पाटील यांना रात्री 9:45 सुमारास राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. तसेच या घोटाळ्यातील आरोपींना शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली होती. विवेक पाटील यांना महाविकास आघाडी सरकार वाचवत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील या प्रकरणी तक्रार केल्या होत्या. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या 2 वर्षापासून सुरू होती. शेकापने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने पाटील यांना वाचविले जात असल्याचा आरोप भाजपने यापूर्वीच केला होता. आज सगळ्या कर्जदारांच्या दृष्टिकोनातून मला वाटतं किंवा कर्जदार म्हणण्यापेक्षा सर्वच बँकेचे जे मंडळी ज्या घोटाळ्यात आहेत त्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरच्या कारवाईला तरी सुरुवात झालेली आहे. या सगळ्यांना वापरून ज्यांनी खऱ्या अर्थानं हे बँकेला बुडवलं, बँकेच्या ठेवीदारांचं खातेदारांचं नुकसान केलं, ते विवेक पाटील यांना आज ईडीनं अटक केली आहे. आमच्या दृष्टिकोनातून निश्चित समाधानाची गोष्ट आहे.